नमस्कार मंडळी. नमस्कार. महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर नावाचं मोठं पुण्यक्षेत्र आहे. आणि या देवीचे नाव रेणुका देवी आहे. या शक्ती देवतीची हजारो वर्षापासून पूजा चालू आहे. या देवीला पार्वतीचे दुसरे रूप मानतात. ती भक्तांना तारण्यासाठी आणि दुष्टांना मारण्यासाठी विविध अवतार धारण करते. तिला जगदंबा म्हणतात. जगदंबा म्हणजे जगाची माता म्हणतात. याच रेणुका मातेची कथा आज आपण गायची आहे. त्याआधी रेणुका देवीला आपण वंदन करूया. माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या दरबाराला. माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या दरबाराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला. 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 माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या दरबाराला. माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या दरबाराला. आई तुझ्या दरबाराला. सांभाळ आपल्या लेकराला आई.
माहूरच्या या रेणुका देवीचे गुणगान गाण्यासाठी शब्द अपुरे पडतील, कारण का या देवीची महत्त्व पुराणात वर्णन केलेले आहे। गुरुदत्तात्रयाने या मातेचे स्तवन केले आहे। अहो एवढेच काय, ब्रह्मदेवाने सुद्धा या मातेचे गुणगान गायले आहे। सर्व देवानी ऋषी मुनींनी या देवीची स्तुती केली आहे। संत एकनाथापासून तर माहूर येथील विष्णुदासासारख्या अनेक थोर कवीने या मातेची महत्त्व लिहिली आहे। अशी ही देवी या माहूर गडाला कशी आली सांगायला पाहिजे, सांगितलं पाहिजे। देवी रेणुका ही एका आश्रमात, देवी रेणुका ही एका आश्रमात जमद आदमी सवे होती राहत। पति पत्नी होते मोठ्या आनंदात, पाच मूल त्यांना झाली जन्मात। अनसुखी होते सारे संसारात, सुखी होते सारे संसारात। भरपूर भिक्षा ती पडे हो हातात, आण पाहिजे ती येऊन या खात। गोड गोड फळ पित्ती माळ्यात, गोड गोड फळ ती पित्ती माळ्यात। सुवासिक फुले तिथी हायत बगीचात, लाल निळे पक्षी दिसती झाडात। लहान मोठे प्राणी फिरती वनात, अहो किती यांची तिन्ही लोकात। अशी ही रेणुका देवी पूर्ण पतिव्रता असून जमदग्नी या थोर तपस्वीची पत्नी होती। ते भागीरथी नदीच्या तीरावर एका आश्रमात राहत होते। त्यांच्याकडे कल्पतरू आणि कामधेनू असल्यामुळे त्यांना जे पाहिजे ते मिळत असे। येणारे जाणारे वाटसरू ऋषी मुनी साधू संत तेथे पोट भरून जीवून आणि दान घेऊन जात असत। हा चमत्कार नारदानी कार्तवीर्य राजाच्या कानावर घातला। तेव्हा त्या कार्तवीर्य या राजाने काय केले, लाभ लष्कर घेऊन संगतीला, लाभ लष्कर घेऊन संगतीला। कार्तवीर्य राजा गेला आश्रमाला, बायका मुले होते त्याच्या जोडीला। संत्री मंत्री सारे त्याच्या मदतीला, आण भेटला तो रेणुका मातेला। रेणुका मातेच्या पाहून रूपाला, सूर्यवाणी तिच्या पाहून तेजाला। पशु पक्षी विली बघून मठाला, राजाचा तापा हा दिपून या गेला। अहो देवीन सन्मान केला, देवीन सन्मान केला। आश्रमाची महत्त्व गायल्यामुळं कार्तवीर्य राजा आश्रमात आला। बरोबर त्याने आपल्या बायका, लष्कर, प्रधान, नौकर, चाकर या सगळ्यांना आणले। सगळ्यांना घेऊन तो जमदग्नी आणि रेणुका देवीच्या आश्रमात शिरला। रेणुका मातेचे रूप आणि तेज पाहून आणि आश्रमातील पशु पक्षी वृक्ष वेली पाहून थक्क झाला। आणि मग रेणुका मातेने काय केले, सर्वांनी राजाचे स्वागत हो केले, सर्वांनी राजाचे स्वागत।
लागत होती रे हजारो लोकांना भोजन घातली थोड्याशा वेळेत कश काय घडली राजाला मोठेच कोडे हे पडले अहो राजाला सारे कळाले की राजाला सारे कळाले की राजाला सारे कळाले की काम धेनूने सारे घडविले काम धेनूने सारे घडविले पाच पक्वानाचे अन्न पुरविले ऐकून राजाचे राजाला म्हणाला काय म्हणाला हे राजन राजे इंद्राने दिलेली ही काम धेनू ही गाय रेणुका राजाने आपल्या कन्येसाठी अतिथींच्या सेवेसाठी ही मला आहेर दिलेली आहे मी तुला ती देऊ शकणार नाही तेव्हा राजा क्रोधाने म्हणाला तू जर काम धेनू गाय जर मला नाही दिलीस तर मी जबरदस्तीने घेऊन जाईन तेव्हा रेणुका माता ती राजाला काय म्हणाली काय म्हणाली अरे अरे राजा अश करू नको अरे अरे राजा तू अश करू नको हात मी जोडीत गाय नेऊ नको माझ्या रे जीवाला दुःख देऊ नको शहाणा असून वेडा होऊ नको अन जबरदस्ती आता करू नको रेणुका मातेला बाजूला भिरकावून दिलं आणि कामधेनू गायला उडीत नेऊ लागला तेव्हा आश्रमात आहार कसा माजला कामधेनूच्या अंगा अंगातून हजारो सैनिक झाले निर्माण राजाच्या सैन्यावर पडले तुटून सैन्य राजाचे टाकले मारून अन राजा खवळला पाहून राजा खवळला पाहून राजा खवळला पाहून हल्ला त्यानं केला जमदाग्नीवर हल्ला त्यानं तलवारीची वार रेणुका पतीच्या पडली अंगावर वार झेलू लागे आपल्या देहावर अन रक्त बंबाळ शरीर राजाला हैराण मारू लागली आपल्या खुराण राजान तेव्हा त्या आपल्या तलवारीन अन जमद अग्नीचा घेई प्राण जी जमद अग्नीचा घेई प्राण जी जमद अग्नीचा घेई प्राण जी काम धेनूला राजा उडून नेऊ लागला तेव्हा तिच्या अंगातून हजारो सैनिक निर्माण झाले राजाच्या सैन्यावर तुटून पडले त्याने राजाच्या सैन्याचा नाश केला तेव्हा राजा खवळला आणि तो जमात अग्नीवर तलवारीने वार करू लागला त्यावेळी रेणुका माता आपल्या पतीच्या अंगावर पडून वार आपल्या अंगावर झेलू लागली 21 वार तिच्या अंगावर झाले अंगातून रक्त वाहू लागले काम धेनू गाय सुद्धा आपल्या शिंगांनी आपल्या खुरांनी राजाचा प्रतिकार करीत होती परंतु राजाने तलवारीने त्या जमदग्नीला ठार केले तेव्हा रेणुका माची अवस्था काय वर्णावी रेणुका आक्रोश करू लागली रेणुका आक्रोश करू लागली
आपले चुकी सती तोडू लागली, भाय मुकलून लोळू लागली, प्रीताला धरून रडू लागली, आणि अश्रून काया भिजली सौभाग्याचं माझं कुंकू हे पुसले, घर तुला कारे माझेच दिसले, विशेषण तुला मी देऊर कसले, आन तोंडाला काळे फासले महातपस्वी जमदग्नीला राजाने ठार मारतात, रेणुका माता धाई मुकून रडू लागली, पतीच्या प्रीतावर पडून आक्रोश करू लागली, 21 वार अंगावर झेलले होते, अंगातून रक्त वाहत होते, कामधेनू गाय सुद्धा जखमी झालेली होती, त्यामुळे दुःखी कष्टी होऊन कामधेनू गाय आकाशात उडाली आणि इंद्रलोकी निघून गेली। संतप्त झालेला राजा आकाशाकडे पाहतच राहिला आणि खाली मान घालून निघून गेला। जखमी रेणुका मातेने तपश्चर्या करीत असलेल्या आपल्या बाळ परशुरामास हाक मारली, तो धावत झाला आणि त्याने हे दृश्य आश्रमात काय पाहिले, परशुराम मुलगा धावून आला, परशुराम मुलगा धावून आला, पिता होता त्याचा मरून पडलेला, पिता होता त्याचा मरून पडलेला, रक्ताच्या थारोळी आई दिसली त्याला, रक्ताच्या थारोळी आई दिसली त्याला, आश्रम सारा तो उद्ध्वस्त झाला, आश्रम सारा तो उद्ध्वस्त झाला, मग क्रोधाने लाली लाल झाला, क्रोधाने लाल झालेल्या परशुराम बाळाने आपल्या रेणुका मातेला विचारलं, हे माते हे अधम कृत्य करणाऱ्याचे नाव मला सांग, मी माझ्या परशुने त्याचा वध करतो। मातेने सर्व हकीकत सांगितली, तेव्हा परशुराम म्हणाला, माते त्या दुष्ट राजाचे हजार हात मी तोडून टाकीन आणि या पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय राजे मी नष्ट करीन। यावर माता रेणुका काय म्हणाली, प्रतिज्ञा तू बाळा करशील बुरी, प्रतिज्ञा तू बाळा करशील पुरी, विश्वास माझा आहे तुझ्यावरी, प्रसंग दुःखाचा आहे आपल्यावरी, प्रसंग दुःखाचा आहे आपल्यावरी, तुझे पिता आता गेले देवाघरी, तुझे पिता आता गेले देवाघरी, अन अंत्यविधी त्यांचा तू करी, अंत्यविधी त्यांचा तू करी, हात जोडून आम्हा दोघांना कावडीत घालून, आम्हा दोघांना कावडीत घालून, आश्रमामधून चलावे घेऊन, आश्रमामधून चलावे घेऊन, अन दुःख हे सारे गिळून, दुःख हे सारे गिळून, दुःख हे सारे गिळून, आकाशवाणी जित होईल धरणीवर, आकाशवाणी जित होईल धरणीवर, त्याच जागी आमचा अंत्यविधी कर, त्याच जागी आमचा अंत्यविधी कर, सांगितलेलं सार ध्यानामधी धर, आवर तू आता ह्या दुःखाचा पूर, आन नको मनी आता का होऊर जी, नको मनी आता का होऊर जी, नको मनी आता का होऊर जी, फार वेळ जगणार नाही, जगणार नाही, तुझे पिताही तुला सोडून गेले, गेले, आता
एक कावड घे, एका बाजूला तुझ्या पित्याला ठेव, दुसऱ्या बाजूला मला ठेव, पृथ्वीच्या पाठीवर जेथे आकाशवाणी होईल तेथे तू आमचा अंत्यविधी कर। मग परशुराम आपल्या माता पित्यांना कावडीत घालून पुढे कसा निघाला? परशुरामान माता पित्याला कावडीत घालून घेऊन खांद्याला भेटला तो अनेक तीर्थक्षेत्राला, भेटला तो अनेक साधू संताला, अन अखेर माहूर गावाला आला जी, अखेर माहूर गावाला आला जी, अखेर माहूर गावाला आला जी। तिथं आकाशवाणी झाली आकाशाला, तिथं आकाशवाणी झाली आकाशाला, आकाशवाणी ऐकून थांबला जाग्याला, माहूर बागाच्या उंच डोंगराला हजारो तपस्वी बसती तपाला, दत्ताच हण होत माहूर गडाला, पाहिलं दत्तान परशुरामाला, पाहिलं दत्तान परशुरामाला, अन दत्तानी दर्शन दिलं त्याला जी, 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 दत्तानी दर्शन दिलं त्याला जी। अंबाबाईचा ¡Gracias!
तुझा आई कला गुण सत्व गुण सर्व तुझा ठाई योगी मुनी यांच्या मनी वास तुझा आई कला गुण सत्व गुण सर्व तुझा ठाई वस्ती गडावरी या काशी द्वारका वस्ती गडावरी या काशी द्वारका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका 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 तूच चंडी काग जगी तूच अंबिका तूच चंडी काग जगी तूच अंबिका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका 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 परशुरामाना दत्तात्रेयांनी दर्शन दिले कावडीत तिला रेणुका मातेला पाहताच दत्तात्रेयांनी तिला वंदन केले आणि दत्तात्रेय म्हणाले देवी या जगात तू एकटीच वंदनीय आहेस कारण परशुरामासारखा वीर तुझ्या पोटी जन्माला आला आहे. एवढे बोलून ते परशुरामाला म्हणाले बाळ या ठिकाणी तू तुझ्या माता पित्यांचा अंत्यविधी कर. तेव्हा रेणुका माता सती जाण्यास तयार झाली म्हणून परशुराम आपल्या मातेला काय म्हणतो पित्या बरोबर सती तुझा शील पित्या बरोबर सती तुझा शील आईच्या प्रेमान कशी बोलशील आईच्या प्रेमान कशी बोलशील मला भेटायला कधी गईशील मला भेटायला कधी गईशील आसू डोळ्याच कधी पुसशील आसू डोळ्याच कधी पुसशील अन विचार पुस कधी करशील आई सती जाणार या कल्पनेनं परशुरामाला अश्रू आवरेना त्याने आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला आई तू जाऊ नकोस मला या जगी पुरका करू नकोस तू गेल्यानंतर मला या जगात कोण आहे यावर रेणुका माता म्हणाली बाळा शोक आवर आणि चित्तेला अग्नी देऊन माझे न पाहता निघून जा. त्याप्रमाणे परशुरामाने चित्तेला अग्नी डाग दिला आणि तिथून जाऊ लागला परंतु आईच्या प्रेमामुळे त्याने मागे पाहिले आणि अग्नीतून वर येत असलेली रेणुका माता अर्ध्यावरच थांबली तिचे फक्त शिरच वर आले आणि धड होत ते जमिनीत राहिले. तेव्हा ही माता परशुरामाला काय म्हणाली कशाला तू बाळा मागे पाहिले कशाला तू बाळा मागे पाहिले अग्नीत आता मी अर्धी राहिले शिर फक्त माझे आता वर आले वर येण्याचे आता बंद झाले अन तेवढे तरी तुझला मिळाले तेवढे तरी तुझला मिळाले तेवढे तरी तुझला मिळाले अर्ध्या या रूपात इथे राहणार अर्ध्या या रूपात इथे राहणार भक्तासाठी इथे निवास करणार येणाऱ्या भक्ताला प्रसन्न होणार येणाऱ्या भक्ताला प्रसन्न होणार माहूरगडावर दर्शन देणार माहूरगडावर दर्शन देणार अन भक्तांची आई होणार भक्तांची आई होणार भक्तांची आई होणार अशा तऱ्हेने आई वडिलांना अग्निप्रसाद दिल्यावर तू जाऊ लागला परंतु आईच्या प्रेमामुळे त्याने मागे पाहिले त्यामुळे ती वर येण्याची थांबली आणि रेणुका माता अर्ध्यावर राहिली. तिनं परशुरामाला दर्शन दिलं आईला पाहून आपल्या पित्याची हत्या करणाऱ्या त्या दुष्ट राजाची आठवण झाली. मग त्या दुष्ट राजाला परशुराम ठार करण्याकरिता कसा निघाला
परशुरामनी हे परशु घेऊना परशुरामनी हे परशु घेऊना राजाचे हजार हात तोडूना राजाचे हजार हात तोडूना दुष्ट राजाचा वध करूना दुष्ट राजाचा वध करूना अलंकार राजाचे आला घेऊना अलंकार राजाचे आला घेऊना अन दाखविले आईला येऊना दाखविले परशुरामान श्री शंकराच्या वरान श्री शंकराच्या आशीर्वादान दुष्ट राक्षसाचे हजार हात तोडून टाकले त्याच्या सर्व राक्षसाचा नाश केला आणि त्या राजाची सर्व अस्त्र आणि अलंकार त्यानं आपल्या आईला आणून दाखवले अशा प्रमाणे रेणुका मातेला दिलेलं वचन परशुरामानं खरं केलं असा हा परशुराम ज्याने तीन वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असा हा परशुराम कोण होता बरं कोण होता बरं परशुराम विष्णूचा अवतार परशुराम विष्णूचा अवतार सहावा अवतार घेऊन पृथ्वीवर सहावा अवतार घेऊन पृथ्वीवर दुष्ट दैत्यांचा करण्या संहार दुष्ट दैत्यांचा करण्या संहार अन जन्म घेतला धरणीवर जन्म घेतला धरणीवर जन्म घेतला धरणीवर ऐसाठी आला त्या माहूर गडावर ऐसाठी आला त्या माहूर गडावर तेच अनुस यच माहेर तेच अनुस यच माहेर श्री दत्ताच ते विश्रांतीच घर असं माहूरच महत्व थोर असं माहूरच महत्व थोर नांदड पासून नाही हो दूर जी नांदड पासून नाही हो दूर जी नांदड पासून नाही हो दूर जी अशा या रेणुका मातेचं मंदिर मंदिर उंच डोंगरावर बांधलेलं आहे बांधलेलं आहे देवीच्या साडेतीन पीठापैकी एक मूळ पीठ असल्याने येथे अनेक पंथाची यात्रेकरू येतात येतात या देवीला कोणी एक न म्हणतात तीच कारल्याची एकवीरा देवी कुणी यल्लम्मा सुद्धा म्हणतात माहूरच्या मंदिरात या मातेची तांदळा मूर्ती आहे सणावाराला ती कशी सजते कशी सजते कशी नटते कशी नटते सांगायला पाहिजे सांगितलं पाहिजे रेणुका माता ही किती हो सजते रेणुका माता ही किती हो सजते पिवळ्या रंगाची साडी नेसते पिवळ्या रंगाची साडी नेसते हिरे
हिरे माणकांच्या असनी बाई सती, हिरे माणकांच्या असनी बाई सती, फुलावाणी आई सुंदर दिसते, फुलावाणी आई सुंदर दिसते, अन भक्ताला बघून हसते अलंकार डोईला मुकुट, रत्न अलंकार डोईला मुकुट, कानात बुगड्यांना नाकात नथ, कानात बुगड्यांना नाकात नथ, कपाळी ओंकार विडा हो मुखात, कपाळी ओंकार विडा हो मुखात, अन माया भरलेली डोळ्यात विघ्न जात, भक्त संसारी सुखी राहतात, भक्त संसारी सुखी राहतात, मनोरथ सारे ते पूर्ण होतात, मनोरथ सारे ते पूर्ण होतात, अन कीर्ती अशी चव मूल खात, कीर्ती अशी चव मूल खात, कीर्ती अशी चव मूल खात, अशा तऱ्हेने तिच्या सौंदर्यानं आणि मायेनं जवळ घेणारी आणि भक्तांना वेळ लावणारी माहूची रेणुका खरंच नवरात्रीला सर्व भक्तांना ती कशी दर्शन देते, बरं कशी दर्शन देते, नवरात्रीला जत्रा ही भरते, नवरात्रीला जत्रा ही भरते, तिच्या जत्रे मंदी लय मजा येते, तिच्या जत्रे मंदी लय मजा येते, नव दिशा मंदी नव रूप घेते, नव दिशा मंदी नव रूप घेते, दसऱ्याला आई शिलांगण खेळते, दसऱ्याला आई शिलांगण खेळते, अन सुखाच सोन आई देते, सुखाच सोन आई देते, सुखाच सोन आई देते, आया बाया येऊन पूजा करतात, पूजा करतात, मुला बाळासाठी नवस बोलतात, मुला बाळासाठी नवस बोलतात, भरतारासाठी सुख मागतात, भरतारासाठी ते सुख मागतात, नव दिवसाचा उपास धरतात, नव दिवसाचा उपास धरतात, अन आवडीनं प्रसाद घेतात, लाखो भक्त तिच्या दारी जमती, लाखो भक्त तिच्या दारी जमती, आनंदान तिचा गोंधळ घालती, आनंदान तिचा गोंधळ घालती, ऐसा प्रसाद मनोभावी खाती, ऐसा प्रसाद मनोभावी खाती, कणाचा प्रसाद सर्वांना वाटते, अन साडी चोळी पेढे वाहती, साडी चोळी पेढे वाहती, साडी चोळी पेढे वाहती, गोदावरी काठी देवी ऊन राहिली, गोदावरी काठी देवी ऊन राहिली, आईच्या रूपात भक्तांनी पाहिली, आईच्या रूपात भक्तांनी पाहिली, भोळी भक्ती तिच्या चरणाला वाहिली, भोळी भक्ती तिच्या चरणाला वाहिली, कवी हरिंद्रानं कथाही लिहिली, अन छगन बंधुनी दाई, अशा प्रमाणे ह्या रेणुका देवीची कथा आहे, कथा
क्षमा करावी, कथा ही संपलेली आहे। शाबास, आता सर्वांनी मिळून आपण आरती गाऊया। गाऊया भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी। ओवाळू आरती, ओवाळू आरती अंबाबाई तुझी मूर्ती। जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती ओवाळू मणी भर ओवाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी। संभळ गरज लागली विचार, संभळ गरज अंबर भरिला। जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी। जटा विक्राळा ग आईच्या जठा विक्राळा, हाती त्रिशूळ भाला, हाती त्रिशूळ भाला दैत्य संहार केला। जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी। नांदेड जिल्हा आई तुझा ग पावन झाला, माहूरगडावर, माहूरगडावर आईन रहिवास केला। जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी। नवरात्रीला आई तुझी का जत्रा ही भरती, लाखो भक्त येती, लाखो भक्त येती तुझा दर्शन घेती। जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी। सोळी पातळ घन नारळ होती तुझी भरती, तुझे नाम घेता, तुझे नाम घेता विघ्न दूर सरती। जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू अंबाबाई रेणुका। जय देवी, जय देवी। जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता परशुरामाची माता, आरती वाळू मणी भर वाळू।